नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकचे सूत्र हाती घेतल्याने नाशिकच्या जडणघडणीची माहिती जाणून घेतच तात्काळ अंमलबजावणीचे आदेशित करून नाशिकच्या जनतेला कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे पालन करण्यासाठी शासकीय आधार आश्रम सखी वन स्टॉप सेंटर येथे पोलीस अधिकाऱ्यांना भेटीगाठी घेऊन अडीअडचणीत सापडलेल्या महिलांची चौकशी करीत समन्वय साधण्याचे आदेशित केल्याने आज रोजी सायंकाळी 5 ते 5:30 या वेळेत सखी वन स्टॉप सेंटर महिला व बालकन्या विभाग महाराष्ट्र शासन द्वारका या ठिकाणी पोलीस ठाणे येथे रात्री अपरात्री मिळून येणाऱ्या महिला मुली यांना या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेतल्या जातात. या ठिकाणी श्रीमती पान पाटील मॅडम यांनी सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. सद्यस्थितीत एक महिला व तिच्या दोन मुली यांचीही भेट घेतली. महिलांविषयी कोणत्याही अडचणींबाबत समन्वय ठेवण्याबाबत श्रीमती पान पाटील मॅडम यांना सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.